नमस्कार, मी शुभांगी, MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक होते श्री महाराजा सयाजीराव गायकवाड एज्युकेशन अँड हेल्थ संस्था साक्री जिल्हा धुळे संचालित छत्रपती अकॅडमी कारखाना फाटा कावठे रोड साक्री पिंपळे रोड साक्री। महाआरोग्य शिबिराच्या तपासणी केंद्राचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या हस्ते उद्घाटन। जिल्हा पोलीस दलाची जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री धंद्यावर धडक कारवाई। जलयुक्त शिवाराचे कामे जलद गतीने करावे, जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली मुख्यमंत्र्यांनी माहिती। आदिवासी एकता मानव सेवा संस्थेचा सामाजिक उपक्रम, हजारो विद्यार्थ्यांना लाभ। आता सर्वांचा लाल दिवा गुल, केंद्राचा ऐतिहासिक निर्णय। आणि विमल गुटख्याची शहरात सर्रास तस्करी, प्रशासन व नेत्यांचे दुर्लक्ष। बातम्या आता विस्ताराने। सातपुडा विनामूल्य भव्य महाआरोग्य शिबिराच्या प्राथमिक तपासणी केंद्राचे उद्घाटन आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये करण्यात आले। 30 एप्रिलला होणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या तपासणीपूर्व केंद्राचे उद्घाटन आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले। नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले। सातपुडा विनामूल्य भव्य महाआरोग्य शिबिर हे दिनांक 30 तारखेला होणार असून प्रशासनाची जोरदार तयारी या निमित्ताने सुरू आहे। यावेळी आरोग्यदूत रामेश्वर नाईक, गिरीश बडगुजर, विजय कासार, पुष्कर सूर्यवंशी यांच्यासोबत जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉक्टर गणेश बोराणे, डॉक्टर हिरकरी महाले, डॉक्टर अमोल मोरे, डॉक्टर सुजाता दहिवेलकर, तुषार ठाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शहरातील विविध ठिकाणी नाव नोंदणी केली जाणार आहे। सातपुडा महाआरोग्य शिबिराला स्फुटणीच्या निमित्तानं आज आम्ही सुरुवात करतो आहोत। त्याचा शुभारंभ आज आम्ही 6 नंबर 1 मधून केला आहे। या स्फुटणीमध्ये जे काही रुग्णांची इच्छा असेल तपासून घ्यायची या महाशिबिरामध्ये, त्याच्या अगोदर प्राथमिक कुठल्या रोगाचा रुग्ण आहे हे प्राथमिक त्याच्यामध्ये निदान करणार आणि ते निदान झाल्यानंतर त्यांना आम्ही कार्ड देणार आहोत आणि ते कार्ड घेऊन 30 तारखेला ते रुग्ण त्या त्या विभागाचे जे डॉक्टर्स असतील, तज्ज्ञ मंडळी असतील, त्यांच्याकडून त्यांची तपासणी होणार आहे आणि जितके रुग्ण येतील त्या सर्वांच्या तपासण्या त्या ठिकाणी होणार आहे आणि हे सर्व मोफत आहे। शस्त्रक्रिया मोफत होतील, औषधं मोफत दिली जातील आणि कितीही मोठं ऑपरेशन असेल तेसुद्धा आपण या शिबिराच्या माध्यमातून करणार आहे। या ठिकाणी या राज्यातले देशातले तज्ज्ञ डॉक्टर मंडळी या ठिकाणी येणार आहेत। ही तज्ज्ञ मंडळी फार कमी आपल्याला बघायला मिळते, त्यांचा उपचार घ्यायला तर फार मिळतच नाही, परंतु ते आपला वेळ काढून या ठिकाणी येणार आहे आणि इथे आल्यामुळे त्याचा लाभ सर्वांना मिळेल। कारण की ही डॉक्टर मंडळी तपासायला 1000 रुपये घेत असते, ऑपरेशनसाठी 1,00,000 रुपये मोजावं लागतात, तर या ठिकाणी ती तज्ज्ञ मंडळी त्यांची सेवा मोफत या ठिकाणी देणार आहे आणि त्यामुळे या आपल्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फायदा होणार आहे। आणि हे जे शिबिर आहे, हे शिबिर गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, श्रीमंत असेल, सर्वांसाठी आहे आणि सर्व धर्म, जात, पात सर्वांसाठी आहे। जे गरजू आहेत त्यांना तरी त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपल्याला माझी विनंती आहे। हे सातपुडा महाआरोग्य शिबिर आहे, हे नंदुरबारला 30 एप्रिलला सकाळी 10 वाजेपासून त्याची सुरुवात होणार आहे आणि ठिकाण आहे मोदी साहेबांची ज्या ठिकाणी सभा झाली होती त्याच ठिकाणी तपासणी आणि शस्त्रक्रिया होणार आहे। तरी आपण सर्वांनी लाभ घ्यावा हे आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महामार्गावरील दारू विक्री बंद झाल्याने अवैध दारू विक्रीवर निर्बंध राहावा म्हणून धडक मोहीम राबविण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महामार्गावरील व इतर मार्गांवरील दारू विक्री बंद झाल्याने इतर अवैध दारू विक्री निर्बंध राहावा म्हणून 1 एप्रिल 2017 ते 10 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये जिल्हा पोलीस दलाकडून नंदुरबार जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई क्रॅक मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके स्थापन करून अवैध दारू विक्री व निर्मितीवर कारवाई करून दारूबंदी कायद्याखाली 137 केसेत करण्यात येऊन 137 इसमांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 610,385 रुपयाचे दारूचा मुद्देमाल जप्त करून 339,260 रुपये किमतीचा मुद्देमाल नाश करण्यात आला. असा एकूण 949,645 रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाई दरम्यान हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गिरीश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे, रवींद्र पाडवी, किरण पावरा, पंकज महाले, चालक राठोड यांनी केली. LCB चे गिरीश पाटील यांनी MDTV शी बोलताना अधिक माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील आणि इतर राज्य मार्गावरील त्यांच्या नियमानुसार अंतरावरील मद्य विक्री करण्याचे परवाने रद्द केल्याने नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यविक्रीचे परवाने बंद झाले आणि याचा गैरफायदा इतर अवैधरित्या दारू विक्री करणारे किंवा इतर इसमांनी घेऊ नये यासाठी शासन स्तरावर तसेच माननीय पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनांन्वये संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेष दारूबंदीच्या विरोधात मोहीम घेण्यात आली. त्याला क्रॅकडाऊन मोहीम असं नाव देण्यात आलं आणि या मोहिमेअंतर्गत 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये एकूण 137 केसेस करण्यात आल्या आणि 137 इसमांना याच्यामध्ये अटकदेखील करण्यात आली. या 137 केसेसमध्ये साधारणतः 9.5 लाखाचा दारूचा मुद्देमाल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हस्तगत करण्यात आला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने एक इंडिका CS गाडी आणि तिच्यामधला काही मुद्देमालाचा एकूण 12.5 लाख रुपयाचा मुद्देमाल या 10 दिवसामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. यानंतर सुद्धा म्हणजे आजपासून दिनांक 20 पासून तर 30 तारखेपर्यंत 30 एप्रिलपर्यंत अशाच प्रकारची क्रॅकडाऊन मोहीम नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येतं की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं अवैध मद्यविक्री होत असेल त्यांनी जरूर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला याची माहिती द्यावी. त्याच्यावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून प्रभावी अशी कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. जलयुक्त शिवार योजनेची आणि शेततळ्याची कामे येत्या 2 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे, पंतप्रधान घरकुल आवास योजना आदींच्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यंदा हवामान विभागाने पाऊस चांगला पडण्याचे संकेत दिले आहेत, मात्र पावसाचे पाणी साठवण्यासाठी व्यवस्था असेल तर त्याचा फायदा होणार आहे. यासाठी जलयुक्त शिवार व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी पुढील 2 महिन्यात आखलेली ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी व सर्व अधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. गेल्या 2 वर्षात स्पर्धात्मक पद्धतीने या दोन्ही फ्लॅगशिप कार्यक्रमासाठी कामे केली, त्याचप्रमाणे यंदाही कामे करावीत. या कार्यक्रमांमध्ये कोणतीही दिरंगाई करू नये. या योजनेसाठी निधीचा कोणतीही कमतरता भासू देणार नाही. पुढील 2 महिन्यांच्या काळात शेती व शेतीपूरक कामांना प्राधान्य देण्यात यावे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या माध्यमातून जलसंचय वाढवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. जलयुक्त व शेततळे योजनेच्या मंजुरीची कामे पूर्ण करावी अशा पद्धतीच्या सूचना व निर्देश देण्यात आले. याबाबत MDTV शी बोलताना जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिक माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये 69 गावाची निवड केलेली आहे आणि आज 14 गावं ही 100% वॉटर न्यूट्रल झाल्याची प्रगती आज आहे आणि आपल्याकडे आता 2 महिने अत्यंत महत्त्वाचे कामाचे महिने आहेत आणि आपल्याकडे जवळपास 3000 कामं या 69 गावात आपण आराखड्यात समाविष्ट केलेली होती. 1100 कामं आज पूर्ण झालेली आहेत आणि बाकीची कामं प्रगतीपथावर आहेत. काही कामं सुरू पण होण्याच्या जवळपास 500 कामं सुरू व्हायची आहेत. ही कामं होणं फार गरजेचं आहे आणि खालच्या पातळीवर गाळ काढणं या पद्धतीनं आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग, गावकऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तो घेण्याच्या दृष्टीनं पण आपण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. संघटनाने पुढाकार घ्यावा. यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचा कार्यक्रम आणि जलसंधारणाचे कार्यक्रम हाती घेऊया. जलयुक्त शिवार अभियान ही अत्यंत महत्त्वाचं अभियान आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी असलं तर सगळं काय आहे. म्हणून पाणीसाठी आपण सगळ्यांनी काम करूया असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. चांगला प्रतिसाद मिळतो त्याबद्दल सर्व संस्थांच्या व्यक्तींचा, या ठिकाणी काही जणांचा नामोल्लेख झाला नाही, त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या काम करणाऱ्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. आदिवासी एकता मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने गरीब वंचित मुलांची इंग्लिश व गणित विषयाची शिकवणी घेतली जात आहे. याशिवाय अनेक सामाजिक कामे केली जातात. याविषयी पत्रपरिषदेत माहिती देण्यात आली. आदिवासी एकता मानव सेवा फाउंडेशन नवापूरच्या वतीने शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. आदिवासी एकता मानव सेवा फाउंडेशन जिल्ह्यात गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणावर आधारित काम करीत आहे. गरीब मुलांना मोफतची इंग्लिश व गणित या विषयाचे शिकवणी वर्ग चालू आहेत. त्या शिकवणी देण्यासाठी MA, BEd, DEd अशा मुलांना व महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. 1 वर्षापासून जिल्ह्यात शिकवणी वर्ग सुरू आहे. तसेच शिक्षणावर आधारित स्पर्धा, सहल, थोर पुरुषांच्या जयंत्या साजरी करणे असे गरिबांना सेवा देण्याचं काम करीत आहे. मात्र काही समाजकंटकांकडून संस्थेबाबत विनाकारण अफवा पसरवल्या जात आहेत. याबाबत आदिवासी एकता मानव सेवेचे अध्यक्ष देवदान बसावे यांनी पत्रकार परिषद घेतली. या संस्थेमार्फत गोरगरीब मुलांना शिक्षण देण्याचं काम संस्था विनामूल्य करीत आहे. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून 50,000 अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. 15,000 अधिक शिक्षक 1 वर्षापासून शिकवत आहेत. आदिवासी एकता मानव सेवा फाउंडेशनचे डायरेक्टर म्हणून माझं नाव आहे देवदान बाबू बसावे. तर आम्ही गोरगरीब मुले जे वंचित आहे गणित आणि इंग्रजी, जे कधी ट्युशन घेऊ शकत नाही अशा मुलांसाठी शिकवणी आम्ही खरोपाड केलेली आहे. तरीसुद्धा आता शिक्षणामध्ये भार आहे. मुलं इंग्रजी आणि गणित विषयावर हे चांगल्या रीतीने, चांगल्या पद्धतीने पुढं जात आहे. म्हणून आम्हाला इतका आनंद होतो. म्हणून आमच्या संस्थेने हे कार्य सुरुवात केलेली आहे आणि ही संस्था कार्यरत आहे. मानव सेवा म्हणून आम्ही सेवाभावना म्हणून ही सेवा करत राहणार आहोत. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे आणि कुठे कुठे तुम्ही ही सेवा सुरू केली आहे? आम्ही जी सेवा महाराष्ट्रामध्ये सेवा केलेली आहे. नंदुरबार, सिरपूर, सहादा, धडगाव, नवापूर, अक्कलकुवा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. 57,000 विद्यार्थी जे आहे ते 57,000 प्रमाणे आहेत. तरीसुद्धा ते विद्यार्थी आपल्या खेडोपाड्यात 5-5 मुलांना घेऊन जे शिक्षक झालेले आहेत ते मुलं 5-5, 10-10 मुलं घेऊन रोज सकाळी 8 वाजेपासून 9 वाजेपर्यंत ते मुलांना ट्युशन देतात आणि त्यांचा भार चांगल्या रीतीने आहे, अभ्यास चांगला आहे, ह्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. मंत्री व अधिकाऱ्यांना हवाहवासा वाटणारा लाल दिवा आता कायमस्वरूपी बंद होणार आहे. 1 मे पासून हा निर्णय अंमलात येणार आहे. बघा ही बातमी. लाल दिव्याच्या गाडीची VIP संस्कृती संपविण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
यामुळे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासह देशातील सर्व अतिमहत्वाच्या व्यक्तींना 1 मेपासून वाहनांवर लाल दिवा वापरता येणार नाही. एवढेच नव्हे तर निळा दिवाही रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस दल यांच्यासारख्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनाच वापरता येईल. लाल दिव्यावर बंदीची अंमलबजावणी 1 मेपासून सुरू होईल. ही माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिवे काढून टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज तडकाफडकी अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची माहिती मिळताच प्रवासात असतानाच गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला. प्रत्यक्षात 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र निर्णय तात्काळ अंमलात आणला. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. आमदार बच्चू कडू हे राज्यात आसूड यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. नवापूर येथे सभा झाल्यावर ते गुजरातकडे वळले, परंतु गुजरात पोलिसांनी त्यांना अडवून धरले. आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आसूड यात्रा प्रारंभ केली आहे. दरम्यान आसूड यात्रा आसूड उगारत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे पोहोचली. तेथून गुजरात राज्यात जाण्यासाठी निघाली असता नवापूर टोलनाक्यावर गुजरात पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली असता आसूड यात्रेने तेथेच गुजरातच्या शेतकऱ्यांची वाट पाहणे पसंत केले. आंदोलन हमने जारी किया. हाँ, तो इसके बारे में आप मोदी सरकार को, गुजरात सरकार को क्या संदेश देना चाहते हो आपके ओर से? बिल्कुल, हम ये चाहते कि गुजरात सरकार के बजाय ये केंद्र का बात है, केंद्र के मोदी सरकार ने जो किसान विरोधी धोरण अपनाई है, नीति अपनाई है, उसके खिलाफ हमारा आंदोलन है. हम वहाँ वडनगर में 1000 किसान खून देकर ये बात मोदी जी के घर रखने वाले थे, खून लो लेकिन जान मत लो मोदी जी. हमारे किसान के तरफ उसकी अच्छाई कैसे होंगे, मुझे ऐसी नीति बनाने के लिए हमने ये आंदोलन. सर, तुम्हारा गुजरात सरकार ने प्रवेश दिला ने, तुम्हें क्या करना है? आता हमें अभी तक 2 घंटे कुछ गुजरात के किसान अभी यहाँ आ रहे हैं, वो जब हमारे साथ आएंगे तब जाकर मिलकर बात होंगे और फिर आगे का तय करेंगे. एमडीटीव्हीसाठी जनक दरासह हेमंत राणा, नवापूर. शहरात होणारी विमल गुटख्याची तस्करीचे प्रमाण वाढले असून या महत्त्वाच्या प्रश्नाकडे मात्र प्रशासनासह नेत्यांचेही दुर्लक्ष होत आहे. काय ते बघूयात या बातमीत. विमल गुटखा आरोग्यास हानिकारक आहे, तरी त्याच्या आहारी अनेक नागरिक जातात. महाराष्ट्रात विमल गुटखा बंदी आहे, तरीसुद्धा गुजरात राज्यातून विमल गुटखा महाराष्ट्रात येतो व सर्वत्र पसरवला जातो. एमडीटीव्ही याचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, परंतु याकडे जिल्ह्यातील नेत्यांचेही दुर्लक्ष व्हावे ही खेदाची गोष्ट आहे. निदान जिल्ह्यातील नेत्यांनी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालय नंदुरबार येथे कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावे ही अपेक्षा. एमटीव्ही न्यूज ब्युरो, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते श्री महाराजा सयाजीराव गायकवाड एज्युकेशन अँड हेल्थ संस्था, साक्री, जिल्हा धुळे, संचलित छत्रपती अकॅडमी, कारखाना फाटा, कावठे रोड, साक्री पिंपळे रोड, साक्री. महाआरोग्य शिबिराच्या तपासणी केंद्राचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या हस्ते उद्घाटन. जिल्हा पोलीस दलाची जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री धंद्यावर धडक कारवाई. जलयुक्त शिवाराचे कामे जलद गतीने करावे, जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली मुख्यमंत्र्यांनी माहिती. आदिवासी एकता मानव सेवा संस्थेचा सामाजिक उपक्रम, हजारो विद्यार्थ्यांना लाभ. आता सर्वांचा लाल दिवा गुल, केंद्राचा ऐतिहासिक निर्णय. आणि विमल गुटख्याची शहरात सर्रास तस्करी, प्रशासन व नेत्यांचे दुर्लक्ष.
बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.